माणसाच्या निर्दयीपणाची धक्कादायक घटना पुण्यामध्ये समोर आली आहे. बाणेर परिसरात 20 भटक्या कुत्र्यांचा हत्याकांड घडवण्यात आलाय. त्यातील 4 कुत्र्यांना तर जिवंत जाळण्यात आलंय, तर 16 कुत्र्यांना विष घालून मारण्यात आलंय. पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतस्तत पसरलेले मृतदेह, काहींचे सांगाडे झालेले तर काही सडण्याच्या अवस्थेत, काहींना विष घालून मारलंय तर काहींना जाळून संपवलंय. हे दृश्य नुसतं डोळ्यासमोर आलं तरी कोणाचंही काळीज घेलावे. कुत्री होती म्हणून काय झालं, त्यांचा अशा पद्धतीनं काटा काढायचा? पण हे घडलंय. पॅन कार्ड क्लब परिसरात मागच्या गुरुवारी हा भयानक प्रकार उघडकीला आला. या ठिकाणी तब्बल 20 भटकी कुत्री मारण्यात आली आहे. या प्रकरणी प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. कुत्र्यांचा अशा पद्धतीनं जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. इलिगल लिकर जॉइंट इज देयर. जहाँ जो बच्चे सब लोग बोल रहे उधर, जब हमने पूछा उनको कि रात को ये कुत्ते जब पी कर जाते हैं लोग रस्ते पे, उनका पीछे करते, तब वो पत्थर फेंकते उन पे. तो ये तीनों लोग उस एरिया बहुत खुश नहीं थे डॉग्स पे. मारून टाकण्यात आलेल्यांपैकी 4 कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही पुण्यामध्ये महत्त्वाची समस्या आहे. कुत्र्यांचं निर्बिजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न होतात, मात्र ते विविध कारणांनी अपुरे आहेत. अशावेळी भटक्या कुत्र्यांपासून त्रस्त असलेले लोक त्यांना मारण्याचा उपद्व्याप करतात. हे खूपच क्रूर स्वरूपाचे आहे. दरम्यान या कुत्र्यांना मारणाऱ्यांची ठोस माहिती देणाऱ्याला ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेतर्फे 50,000 बक्षीस जाहीर करण्यात आलंय. त्यासाठी 98,589,239 या क्रमांकावर संपर्क साधायचं आवाहन पुण्यातील ॲनिमल वेलफेअर अधिकारी मेहर मथानी यांनी केलंय. भटक्या कुत्र्यांपासून होणारा त्रास हा निश्चितपणे गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासारख्या उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यांचा अशा पद्धतीनं सामूहिक हत्याकांड घडवण्यात येत असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. नितीन सांडबोरस, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.